पुण्यातील घाटकोपर येथील सुवर्ण आणि हिरे व्यापारी राजेश्वर अदानी यांच्या हत्येप्रकरणी पंतनगर पोलिसांनी मंगळवारी 3 आरोपींना अटक केली होती. आज त्यांना विक्रोळी न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी 17 डिसेंबर पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींमध्ये 2 महिला आणि 1 पुरुष आहे. महेश भोईर, निकात उर्फ सारा मोहम्मद खान, शाही सत्ता सर्वर खान उर्फ डॉली अशी आरोपींची नावं आहेत. मृतक राजेश्वर उदानी यांच्या हत्येनंतर त्यांच्याजवळ असलेली हिरेची अंगठी आणि सोन्याचे दागिने हस्तगत करण्यासाठी या आरोपींची पोलीस कोठडी पोलिसांनी मागितली होती. यावर आरोपींच्या वकिलांनी यापूर्वीच्या आरोपींचीही याच कारणासाठी पोलीस कोठडी मागितली होती. त्यासाठी या आरोपींची पोलीस कोठडी मागत असल्याने आणि आरोपी तपासाबाबत सहकार्य करत असून त्यांना न्यायालयीन कोठडीची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली, पण न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आणि त्यांना पुढील तपासासाठी 17 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली. हिरो की अंगूठी जो मैत इसम था उसने पहना हुआ था ऐसा बताया जा रहा है. उसके लिए उन्होंने बोला कि वो हमको इन्वेस्टिगेशन करना है, किसने वो अंगूठी और चेन लिए उसके बारे में इन्वेस्टिगेशन करना है, वो बताया गया और 17 तारीख तक उसको पुलिस कोठड़ी दिया गया.